वनी तहसील के दही गांव से डोंगर गांव तक खुलेआम शराब की बिक्री शुरू है और इसी संदर्भ में गांव में अवैध शराब की बिक्री बंद हो इसके लिए संतप्त महिलाओं ने एक निवेदन भी पुलिस निरीक्षक को सौंपा। इस निवेदन में गांव में देशी शराब की बिक्री बड़े पैमाने पर होने का जिक्र किया गया, जिसकी वजह से गाँव का वातावरण पूरी तरह बिगड़ गया है। और इसी मौके पर कुछ संतप्त महिलाओं ने एक अवैध शराब विक्रेता को धमकी देते हुए उसे शराब का व्यवसाय बंद करने के लिए कहा, वरना उसकी जानकारी पुलिस को दी जाएगी, ऐसा धमकाया। तो सुनिए इस संदर्भ में वहां पर संतप्त महिलाओं ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। डोंगर शिवारा मध्ये खूप वर्षापासून अवैध रित्या दारूचा धंदा सुरू होता व त्या दारूमुळे खूप गाव म्हणजे गावामध्ये नुकसान होत असल्यामुळे, कारण प्रत्येक शेतातला माणूस किंवा शेतमजूर असो दिवसभर काम करणे व तिथे जाऊन दारू पिणे असं हे असा हा रोजचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे प्रत्येक महिला हा त्या दारूच्या म्हणजे सगळे पुरुष म्हणा किंवा अल्पवयीन मुलं सगळे आहारी जाऊन गावातले सगळे सगळ्या महिला त्या त्या त्रासामुळे खूप त्रस्त झाल्या होत्या। तर हा त्रास त्यांनी पाहून सगळं डोंगरगावातील सगळ्या बचत गटाच्या महिला एकत्रीकरण करून एकीकरून त्यांनी एक प्लॅन बनवला व त्या दारू विक्रीवाल्याला पकडले व त्याला मालासहित पकडले आणि त्याला पोलिसामध्ये तक्रार देऊ असं धमकवून त्याला दारूचा धंदा बंद करण्यास आम्ही सांगितले व दुसऱ्या दिवशी आम्ही थेट आमदार साहेबाला व ठाणेदार साहेबाला निवेदन दिले आणि सक्तीने तुम्ही दारू बंद करण्यात यावी असे निवेदन दिले आणि ठाणेदार साहेबांनी सुद्धा आम्हाला हमी दिली की आम्ही हा तुमचा दारूचा जो धंदा आहे तो आम्ही पूर्णपणे बंद करून देतो असे त्यांनी आम्हाला आवाहन। सी टीव्ही के लिए हमारे प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।